नमस्कार, सीमास किचन मध्ये आपले स्वागत आहे। कैरीचा सीजन आहे, आपण यासाठी आज पाहणार आहोत कैरीचा तक्कू कसा बनवायचा। यासाठी लागणार साहित्य आहे किसून घेतलेली कैरी, एक बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे गूळ, हा गूळ मी किसून घेतलाय, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। तुम्हाला जर जास्त शेंगदाण्याचं कूट हवा असेल तर ते तुम्ही वापरू शकता। लाल मिरची पूड, तुमच्याकडे जी मिरची पूड आहे ती तुम्ही वापरा। मीठ, जिरे, हिंग, हळद, तेल, मोहरी। किसलेल्या कैरीमध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकूया। गूळ, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, तुम्हाला हवं तसं लाल तिखट तुम्ही टाका। आपण हे सगळं एका बाउलमध्ये एकत्र करून घेतलंय। आता आपण याच्यावर फोडणी करून टाकूया। कढई तापली आहे, यामध्ये थोडं फोडणीसाठी तेल टाकूया। मोहरी टाकली त्याच्यात, जिरे, चिमूटभर हिंग, हळद, आपली फोडणी तयार झाली आहे। ही फोडणी आपण कैरीच्या या तक्कूवर पूर्ण घालून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घे। तुम्ही बिना फोडणीचं देखील हा कैरीचा तक्कू खाऊ शकता। ज्यांना फोडणी आवश्यक वाटते त्यांनी फोडणी घाला, किंवा विदाउट फोडणीचं सुद्धा खाऊ शकता। आपला हा कैरीचा तक्कू खाण्यासाठी तयार झाला आहे। हा तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकताय। ही रेसिपी कशी झाली ते मला जरूर कळवा। तुम्ही देखील ही रेसिपी घरी करून पहा। धन्यवाद।